जिल्ह्याच्या उमरखेड येथे सोमवारी मुस्लिम समाजाच्या वतीने छत्तीसगडमधील एका घटनेच्या निषेधार्थ सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान अचानक बसस्थानक चौकात काही अज्ञात लोकांनी बँका व दुकानावर दगडफेक करण्यात आली. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अचानक झालेल्या या दगडफेकीने कुणालाच काही सुचले नाही, त्यामुळे व्यापारी व रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांची पळापळ झाली. या घटनेचे उमरखेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. अवघ्या काही क्षणातच उमरखेडमधील बाजारपेठ बंद झाली. त्यानंतर 400 ते 500 व्यापाऱ्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यावर धडक देऊन या मूक मोर्चातून झालेल्या दगडफेकीचा जाब विचारला. व्यापाऱ्यांचा जमाव अद्याप पोलीस ठाण्यात असून उमरखेडमधील तणाव कायम आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. आम्हाला काही न समजण्याच्या आत अचानक जमावानं भीषण हल्ला केला, त्याच्यामुळे आम्हाला काही न सुधरतं. आमच्या सगळ्या वर्कर्सला असे दगडफेक करून असं गोटे मारले, असं इथे लागले, त्याला रक्तबंबाळ करण्यात आलं. स्वतःला कोणत्याही गोष्टीची इंटिमेशन पोलीस विभागाकडून किंवा अन्यत्र आम्हाला मिळाले नसताना एवढ्या मोठ्या जमावानं हल्ला करून नासधूस केली.